गणेश चतुर्थीस चंद्र दर्शन घेऊ नये असा दंडक आहे इतर चतुर्थीला चंद्रदर्शन घेण्याशिवाय घेतल्याशिवाय उपवास सोडला जात नाही परंतु गणेश चतुर्थीस चंद्रदर्शन घेऊ नये चंद्राचे मुख पाहू नये कारण मिथ्या दोष मिथ्या कलंक लागतो चंद्राला श्री गणेशाने शाप दिला की तुझे तोंड कोणीही पाहणार नाही नंतर गणेशाला शरण गेला आणि हुशार मागितला त्यावेळी गणेशाने सांगितले तुझं दर्शन घेतल्याशिवाय माझे भक्त उप उपवास सोडणार नाहीत चतुर्थीला तुझे दर्शन घेतील नित्यनियमाने चतुर्थीला दर्शन घेतील फक्त गणेश चतुर्थी सोडून जो गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन घेईल त्याच्यावर चोरी चाळ मिथ्या कलंक मिथ्या दोष हे दोष त्याला लागतील अशा प्रकारे त्याला अडचणी येतील असा गणेशाने त्या ठिकाणी त्याला हुशाप दिलेला होता म्हणून चतुर्थीस गणेश दर्शन घेऊ नये दिनांक सोळा आणि सतरा रोजी चंद्रदर्शन घेऊ नये चुकून चंद्रदर्शन झालं त्यामुळं भगवान श्रीकृष्णाला देखील मनी चोरल्याचा आळ त्यांच्यावर आला होता आणि त्यांनाही या दोषाला सामोरं जावं लागलं होतं त्यावेळी नारदांनी त्यांना ती आठवण करून दिलेली होती अशा प्रकारे जर चुकून दर्शन झालेच तर सिंहाप्रसैन मधी सिंहो जाबोमता हत मंत्र म्हणून देवास क्षमाप्राधना करावी क्षमा मागावी आणि चंद्रदोष द... चंद्रदर्शन दोषापासून परिहार करावा श्री गणेश पूजेबद्दल काही शंका आहेत जे प्रश्न मला विचारले जातात त्यांचे थोडक्यात या ठिकाणी माझ्या अल्पबुद्धीने मी निराकरण करतो गणेशास गणेश चतुर्थी वगळता इतर दिवशी तुळ तुळशीपत्र आणि बेल वाहू नये त्यानंतर गणपती तीन गणपतींची पूजा एकत्र कधी करू नये तीन गणपती एकत्र पूजेला कधीच ठेवू नये एखाद्याच्या घरामध्ये श्री गरोदर असेल तर गणपती विसर्जन करत नाही ती प्रथा चुकीची आहे गणपतीचे विसर्जन हे करावेच बऱ्याच वेळा हा प्रश्न मला विचारण्यात येतो त्यावेळी मी गणपती विसर्जन करावेच हा सल्ला देतो त्यानंतर आपल्या परंपरेप्रमाणे गणपती विसर्जन करावे गणपतीची पूजा ही सुचिरभूत होऊनच केली पाहिजे सोहळे शालू वगैरे निसून जर केली तर अतिशय सुंदर गणपती विसर्जनापूर्वी गणपतीस एकदा स्थापन केल्यानंतर हलवू नये शक्यतो देवास त्या ठिकाणी स्पर्श करू नये भग्नमूर्तीची पूजा करू नये जर काही कारणास्तव असतो मूर्ती भग्न झालीच तर ती विसर्जन करण्यात यावी पूजा करून ब्राह्मणाकडून पूजा करून घ्यावी पूर्वतेकडून आणि ती विसर्जन करावी विद्यार्थ्यांसाठी गणपती ही म म्हणजे विद्येची आराध्य दैवता आहे विद्याप्राप्तीसाठी गणेशपूजन हे फार महत्त्वाचे आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर बसून गणेश स्तोत्र म्हणावे गणपती म्हणावे गणेश नामनावली म्हणून गणेशास दुर्वा आणि अक्षदा व्हाव्यात ओम गंगणपते महाचा जप करावा आणि गणेशास दूध केशरयुक्त दुधाचा नैवेद्य देऊन तो विद्यार्थ्यांना दिल्यास त्यांच्या बुद्धीमध्ये निश्चित फरक पडतो आणि बुद्धीचा आणि विद्यार्थ्यांचा विकास होतो असे अनुभव आहेत आपणा सर्व गणेश भक्तासाठी आणि सर्वांसाठी एक प्रार्थना मी या ठिकाणी करतो श्री गणेशाच्या चरणी तुमच्या सर्वांच्या आयुष्यातला आनंद हा त्या विघ्नहर्ताच्या हर्त्याच्या काना इतका विशाल असावा अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्यात आयुष्य त्याच्या सोंडे इतके लांब असावे आणि आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत तसेच आपल्या महाराष्ट्रावर ही जी दुष्काळाची छाया पडलेली आहे दुष्काळ जो पडला आहे हा दुष्काळ तात्काळ दूर होऊन सर्व पृथ्वी सुजलाम सुफलाम व्हावी हो आणि आणि सर्व लोक सुखी व्हावेत हीच गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो जय श्री गणेश गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या